अश्लील टैटू आर्टिस्ट लोकांना ना ॲबनॉर्मल अश्लील आणि अशा भांडण अशा गोष्टी बघायला खूप आवडतात, खूप व्ह्यूज येतात अशा गोष्टींना. तर आज अशाच अश्लीलतेचा कळस घातलेल्या टाटू आर्टिस्ट बद्दल आपण रिॲक्शन व्हिडिओ बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट होईल एका छोट्याशा इंट्रो नंतर. तोपर्यंत लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. जर लाईक केलं तरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ दिसेल. व्हिडिओ आपण भेटूया छोट्याशा इंट्रो नंतर. हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल 100% प्युअर रिॲक्शन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असणार. तर झालं काय, आता मी अश्लील टाटूवाला याला याचे व्हिडिओज बघितले, रील्स बघितले. याला मी खरं तर लॉकडाऊनमध्ये बघायला सुरुवात केली. त्याचे सुंदर टॅटू, आकर्षक टॅटू त्याच्या रील्स बघण्यास भाग पडत होते. छान फेस टॅटू वगैरे काढायचा आणि अचानक त्याच्या वागण्यात आणि त्याच्या टॅटूच्या त्या सिक्वेन्समध्ये बदल व्हायला लागला. त्याने ओळखलं की मी काय दाखवल्यानंतर मला व्ह्यूज मिळू शकतात किंवा मी काय दाखवल्यानंतर लोक माझ्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. जसंच आत्ता ताजं उदाहरण घेऊन बघा, आ जाओ बॉस दिखा देंगे अशी एक रील्स व्हायरल होते. तर हा जो व्यक्ती आहे आ जाओ बॉस दिखा दूंगा, यांनी हे जी लाईन वापरली, ही लाईन इतकी त्याच्या बोलण्यामधलं जे ॲबनॉर्मलपणा आहे तो लोकांना इतका आवडला की लोक त्याला बघायला लागले. तो अचानक सोशल मीडिया स्टार झाला, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झाला आणि त्यामुळे त्याच्या बिझनेसला हेल्प झाली. बरोबर, तसाच हा टॅटूवाला आहे, हा सुद्धा काय करतोय, थोडासा क्रिंच करतोय, थोडासा नाही अति प्रमाणात क्रिंच करतोय आणि त्यामुळे तो फेमस होतोय. आणि फेमस झाल्यानंतर त्याचा क्रिंजवरती रिॲक्शन रोस्टिंग बनतं आणि तो अजून फेमस होतो आणि अजून फेमस झाल्यामुळे त्याला अजून बिझनेस मिळतो. अशा प्रकारे ही सायकल चालू आहे. तर आता याचं काम कसं चालतं? सगळ्यात पहिले तो बनवतो नॉर्मल टॅटूज बनवतो, दुसरा तो बनवतो फेस टॅटू, तिसरा तो बनवतो देवांचे टॅटू, चौथं तो बनवतो कवरअप टॅटू आणि पाचवा तो बनवतो प्रायव्हेट टॅटूज. प्रायव्हेट म्हणजे जे बॉडीवरचे असे पार्ट जे आपण कपड्यांनी झाकतो आणि सहसा ते फारसं आपण लोकांसोबत समोर दाखवत नाही, ते पार्ट म्हणजे लोकांना जास्त ते पार्ट आपण दाखवत नाही असे पार्ट, त्या पार्टवरती काढलेले टॅटूज. आणि हा काय करतो हे सगळं आपण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर याची एक बोलायची स्टाईल आहे, ती स्टाईल आधी आपण बघूया मग व्हिडिओला स्टार्ट करूया. टाटू बाग ले लखनऊ से गए, लखनऊ मेरे श्री से लगभग 1400 किलोमीटर दूर गए. सो इस सर के साथ जो हुआ है भगवान करे किसी के साथ ना गए. उसके पहले बताना चाहता हूँ सर, मेरे पास टाटू बाग ले उड़ीसा से गए और उड़ीसा में है. सो आज जिसका मैं टाटू बना रहा वो एक बहुत बड़ा यूट्यूबर है. सर मेरे पास टाटू बाग ले पुणे से गए और सर के इतना मैंने क्रेजी फैन देखा नहीं गए. सो है गाइस, तो मैम आ चुके मेरे पास टाटू बाग ले अंधेरी से गए, अंधेरी मेरे श्री से लगभग 20 या 25 किलोमीटर गए. तो आज गाइस, सर ये पैंट क्यों खोल रहे और ये पब्लिक उनके ऊपर क्यों हंस रही है तो मैं बता दूंगा. उसके पहले बताना चाहता हूँ सर, गाइस तो मैम कौन सा टैटू बना रहे तो मैं बता दूंगा. गाइस सर बहुत ज्यादा परेशान थे क्योंकि सर के गलत. गाइस तो मैम आ चुकी मेरे पास टैटू बनाने के लिए उल्लासनगर से. आज जो मैम गाइस, तो सर मेरे पास टैटू बनाने के लिए यूएस से गए. तो सच बोलूं तो यार मैं हनुमान जी तो नहीं हूँ, पर गाइस तो आज जो मैं टैटू बना रहा हूँ सर के लाइफ की ट्रू स्टोरी है. मतलब सर आप गाइस तो मैम आ चुकी मेरे पास टैटू बनाने के लिए गुजरात से गए, गुजरात में. गाइस तो मैम आ चुकी मेरे पास टैटू बनाने के लिए कर्ज से गए, कर्ज. पहिला टाइप प्रायव्हेट टॅटू. आता प्रायव्हेट टॅटू काढताना एखादी लेडी आली, जेंट्स आला आणि त्यांना प्रायव्हेट टॅटू काढायचा आहे, तो कोणाला दाखवायचा नाही, तर त्यांचा फेस ब्लर केला जातो आणि त्यांचे काही पार्ट ब्लर केले जातात. पण तो ब्लर ना वेगळीकडेच पळत असतो आणि कॅमेरामॅनला टॅटू सोडून बाकी सगळं शूट करायचं असतं. कोण काय म्हटलं, कोण कुठे गेलं आणि ते जे स्पेशल पार्ट्स असतात बॉडीचे जे आपण सहसा दुसऱ्यांना दाखवत नाही ते दाखवले जातात. इथे काही फोटोज मी तुम्हाला शो करते. मान्य त्या काही कस्टमरला आवडतही असेल त्यांचे पार्ट शो करायला. असे कोणते कस्टमर असे कोणत्या दुनियातून येतात मला माहिती नाही. किती जग पुढे गेलंय त्यांना त्यांचे बॉडी पार्ट शो करायला काहीही वाटत नाही, काहीही ॲबनॉर्मल वाटत नाही, मस्त बिंदास त्यांचं चालू आहे. तर आता मी सिंपल गोष्ट सांगते. आम्ही ज्या तुम्ही पण असाल, मी पण असेल, बऱ्याच महिला आहेत त्या पार्लरमध्ये जातात. बरोबर, फेशियल करायचं असतं तेव्हा त्यांना इथपर्यंत कव्हर केलं जातं आणि इथून वरचा भागाचं फेशियल केलं जातं.
मग तिथे फक्त लेडीज असतात पार्लरमध्ये, सहसा पार्लरमध्ये. मग त्या काय पूर्ण कपडे काढून बसतात का, किंवा असंच बिनलाज्यासारखं मोकळपणे बसतात का त्यांच्यासमोर? नाही, तर त्यांची प्रॉपर बॉडीची काळजी घेतली जाते आणि त्यांना इथे कव्हर केलं जातं. जेव्हा आपण मॅन्युक्युअर पॅड्युक्युअर करतो तेव्हा पण बरोबर गुडघ्यांपर्यंत कपडे व्यवस्थित दिले जातात, त्यांना एक पर्टिक्युलर गाऊन दिला जातो, त्यानंतर त्यांचं पॅडिक्युअर किंवा मॅन्युक्युअर केलं जातं व्यवस्थित. मसाज असतात ते पण करताना, असे वेगवेगळे त्यांना क्लॉथ्स दिले जातात घालायला, बॉडी कव्हर केली जाते, त्यांना ॲबनॉर्मल वाटणार नाही, त्यांना कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. पण इथे तुम्ही सोशल मीडियावरती दाखवतात एखादा टॅटू करताना, आणि विशेष म्हणजे हा टॅटू काढणारा मराठी माणूस आहे, आणि मराठी माणसाकडनं ही अपेक्षा अजिबात नाही. अक्षरशः काही काही महिला तर अक्षरशः असे दोन पाय त्याच्या दोन्ही याच्यामध्ये अशा घालून इथे टॅटू काढतात, इथे टॅटू काढतात. दुसरा कुठला ऑप्शन नसेल का इथे टॅटू काढताना कसं बसायचं किंवा कसं तिथपर्यंत पोहोचायचं, आणि कसाच काढावा वाटतो अशा ठिकाणी टॅटू, ते पण एका पुरुषाकडून. मला नाही वाटत इतकं पण आपलं जग पुढे गेलं आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. माहीत नाही या ठिकाणी मी कसं रिॲक्ट करावं. तर चला बघूया दुसरा टाईप. आता आपण बघूया कव्हरअप टॅटू. आता कव्हरअप टॅटू काय प्रकार असतो, तर आता एखा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे आणि त्या रिलेशनशिपमध्ये असताना ते एकमेकांचं नाव काढतात आपल्या शरीराच्या कुठल्या तरी एका भागावरती, आणि जर त्यांची रिलेशनशिप त्यांच्या फॅमिलीला माहीत नसेल तर ते प्रायव्हेट टॅटू काढतात, आणि ते प्रायव्हेट टॅटूमध्ये आपल्या पार्टनरचं नाव काढतात. आणि ब्रेकअप झाल्यानंतर त्या प्रायव्हेट टॅटू, प्रायव्हेट म्हणजे काय आधीच सांगितलं तुम्हाला, ज्या बॉडीचे असे पार्ट जे आपण कोणालाही दाखवत नाही सहसा, अशा प्रायव्हेट पार्टवरती पार्टनरचं नाव काढलं जातं, आणि ब्रेकअप झाल्यानंतर त्या प्रायव्हेट पार्टवरचं जे नाव आहे ते कव्हर केलं जातं. कव्हरअप म्हणजे ते झाकलं जातं पहिलं नाव, त्याच्यावरती वेगळं काहीतरी गोंदवलं जातं. आता जर एखाद्याचे पुन्हा पुन्हा ब्रेकअप होत असेल तर एखादा व्यक्ती पुन्हा पुन्हा कव्हरअप टॅटू करतो, त्यांच्या आय डीवरती असे हजारो कव्हरअप टॅटू आपल्याला सापडतील. तर चला बघूया असेच काही कव्हरअप टॅटूचे प्रकार. सर क्या दिखा रहे और मैं क्यों शॉक हुआ है तो मैं जरूर बता दूंगा, उसके पहले बता दो सर मेरे पास टैटू बना गया सांगली से गाइस, और सर जो टैटू बना रहे गाइस वो एक कवर अप टैटू, छह महीने पहले सर ने एक टैटू बना था गाइस, 100% सर को अभी ये कवर अप करना है. सर ने अपने पहली बार अपनी फैमिली छुपा के टैटू बनाया था गुब्बा गाइस, गुब्बा मतलब उनके गर्लफ्रेंड का नाम गाइस, पर चार महीने पहले उन दोनों के लाइफ का एंड हो गया, मतलब ब्रेकअप हो गया, वो भी गंदा वाला ब्रेकअप गाइस. पर ब्रेकअप की वजह से मतलब गुब्बा की वजह से सर के लाइफ के घोड़े लग गए, तो इसकी वजह सर यहाँ पे घोड़ा बना रहे गाइस, वो भी कवर अप के लिए गाइस. और मुझे ये भी पता है कि आप मनी मन हंस रहे होंगे, तो मैं इतना बोलूंगा यार किसी के ऊपर हंसो मत, क्योंकि मैं भी नहीं हंस रहा. वैसे देखा तो सर ये टैटू करते करते ब्रेकअप के सॉन्ग सुन रहे थे, इतना सर का दिल टूट गया था भाई, जितना हो सके उतना ब्यूटीफुल बनाने की कोशिश कर रहे. असं नका समजू की फक्त मुलंच प्रायव्हेट टॅटू किंवा त्यावरती कव्हर अप नंतर ब्रेकअप नंतर कव्हर अप टॅटू करत असतील. मुली पण काही मागे नाही, मुली पण एक से बढकर एक कव्हर अप टॅटू आणि प्रायव्हेट टॅटू काढण्यामध्ये खूप माहिर आहेत बरं का. तर अशीच एक कव्हरअप, एकच मी काही खूप सारे व्हिडिओ दाखवल्यानंतर आपल्याला कॉपीराईट येईल म्हणून मोजके व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये कव्हरअप टॅटू प्रायव्हेट टॅटू काढणारे हे लोक आहेत, मग याच्यात चुकी टॅटू आर्टिस्टची कशी? तर टॅटू आर्टिस्ट आपल्या स्वतःच्या टॅटू पार्लरची प्रमोशन करण्यासाठी या लोकांचे पार्ट्स तुम्हाला दाखवत आहेत, त्यांचा ब्लर केलेला भाग तुम्ही चेक करू शकता, तो इकडे तिकडे पडतोय आणि जी जागा ब्लर करायची ती जागा तर आपण बघतोय बरोबर ना. म्हणून या टॅटू आर्टिस्टला अश्लील टॅटू करणारा टॅटू वाला असं म्हटलं जातं. सीने पे ऑलरेडी एक टैटू गाइस, उनके एक्स बॉयफ्रेंड का नाम है गाइस, वो 100% उनको कवर अप करना, तो इसकी वजह से मैम यहाँ पे आई है टैटू बांध के लिए गाइस. और वैसे मैम आ चुके हैं चंडीगढ़ से गाइस, चंडीगढ़ मेरे स्टूडियो से लगभग 1600-1700 किलोमीटर दूर गाइस, तो इतने दूर से वो भी टैटू बांध के लाना गाइस मेरे लिए बहुत. बट वो लेजर ट्रीटमेंट से भी गया नहीं, मतलब उनका पुकड़ ही पैसा गया. वैसे देखा है तो मैम को फिर एक बार सोशल मीडिया पे मेरा वर्क दिखा, कवर अप वाले टैटूज दिखे, तब जाके मैम को ट्रस्ट हुआ कि मैं कर सकता हूँ. और यहाँ पे मैं एक स्वयं लिखा हूँ जो उनके रिसेंट बॉयफ्रेंड का नाम है गाइस, तो आप खुद देख सकते हैं. फाइनली मैंने जितना हो सके उतना बेस्ट कवर अप किया गाइस. तो ये कवर अप आप लोगों को कैसा लगा, 100% हुआ क्या, कमेंट में जरूर. आता आपण बघूया तीसरा टाइप, जो म्हणजे महान पुरुष देवदेवता यांच्या अंगावरती टॅटूज गोंदवून घेणं. आता
देव आपल्या सोबत असावा किंवा देवावरती आपली श्रद्धा आहे म्हणून आपण किंवा एखाद्या महान पुरुषावरती आपली श्रद्धा आहे म्हणून आपण अंगावरती गोंदवून घेतो. ओके, हे आणि गोंदवून घेतो तर तुम्ही एक विचार करा, आपण माणूस आहोत, आपण जेवण करतो म्हणजे आपण शी पण करतोच, बरोबर ना, टॉयलेटला जातोच. मग टॉयलेटला जाताना अंगावरती गोंदवलेला देव पण सोबत नेणार का हो संडासमध्ये? एवढं न कळण्या इतके आपण मूर्ख आहोत का? आता ह्यात तुम्ही पाहता ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये एका मुलानी महाकाल महादेवाची जी फोटो गोंदवून घेतलाय आपल्या बॉडीवरती, टॅटू काढून घेतलाय, जेव्हा हा संडासला जाईल तेव्हा महादेवाला सोबत नेईल का? असे महान पुरुषांना पण सोबत नेतात का तुम्ही? मग ज्यांचे ज्यांचे फोटो काढतात त्यांना, त्यांचं एक पवित्र असतं, एक त्यांची एक जागा असते, आणि अशा ठिकाणी आपण इमॅजिन तरी करू शकतो का देवदेवतांना? पण टॅटू काढताना थोडासा विचार का करत नाहीत तुम्ही की हा टॅटू माझ्या बॉडीवरती कसा असायला पाहिजे? खरंच आश्चर्य वाटतं मला अशा लोकांचं. असे भरपूर लोक आहेत, असे भरपूर व्हिडिओज आहेत, कोणी कृष्णाचा, कोणी गणपतीचा, कोणी महादेवाचा, कोणी महान पुरुषांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अशा बऱ्याच नेत्यांचा, बऱ्याच देवांचा फोटो बॉडीवरती गोंदवून घेतात. काहीही म्हणा, पण ह्या टॅटू आर्टिस्टच्या हाताला कला मात्र आहे. जसं त्याचे निगेटिव्ह पॉईंट खूप आहेत, पण कला पण छान आहे त्याच्या हाताला. छान तो कवर अप टॅटू करतो. कवर अप टॅटू म्हणजे ते वाले कवर अप नाही, प्रेम वाले कवर अप. काही जणांच्या स्किन बर्न झालेल्या असतात, काही जणांच्या स्किन वरती रॅशेस पडलेले असतात, स्किनला काही डॅमेज झालेलं असतं, तर त्या स्किन त्या जागेला तो छान प्रकारे टॅटू काढून देतो आणि ती जागा कधी जळाली होती किंवा त्या जागेवरती कधी जखम झाली होती हे दिसत नाही, तर असे टॅटू पण तो छान प्रकारे करतो. छान त्याच्या हाताला कला आहे. छान फोटोवाले टॅटूज पण तो खूप छान करतो. त्याचे व्हिडिओज पण बघितले, त्याचे खूप सारे टॅटूज त्या व्हिडिओ थ्रू बघितलेत. पण याला अश्लील टॅटू आर्टिस्ट असं का नाव देण्यात आलं? तर हा स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवरती जेव्हा टॅटू काढत असतो तेव्हा तो जी काळजी घ्यायला हवी ती काळजी तो घेत नाही. तो आता एक सोशल मीडियावरती टॅटू आपल्याला टाकायचा आहे, एखाद्या प्रायव्हेट पार्टवरती टाकायचं आहे, तर त्या ठिकाणी त्याच्याकडे एक कवर असणं गरजेचं आहे. जसं बेड कवर असू दे किंवा एखादं शीट असू दे, ते शीट असणं गरजेचं आहे. आणि ज्या भागावरचा टॅटू दाखवायचा तो टॅटू दाखवणं गरजेचं आहे. पण हा करतो काय, टॅटू सोडून भलतंच काही दाखवत राहतो. एक व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये तो अक्षरशः त्याच्या त्या लेडीची चड्डी चिटकवतो सेलो टेपने आणि त्याच्यावरती ब्लर केलेलं आहे आणि ते ब्लर पळतं आहे, पण तरी पण त्याला शूट करायचं. इतकी तर कंडिशन खराब आहे आणि तो कॅमेरामॅन एकही संधी सोडत नाही. तो व्यक्ती कसा आला रेल्वे स्टेशन पासून त्याच्या तिथपर्यंत हे सगळं तो दाखवतो. ते दाखवतो तर दाखवतो आणि सगळं शूट करतो आणि तो कसा बसला त्याची स्टोरी पण सांगतो मागची पुढची, आणि त्याच्या प्रत्येक पार्टवरती झूम देखील केलं जातं. जर फेस ब्लर करायचा आहे तर फेसवरती जो ब्लर टाकलाय तो कधी कधी ब्लर हटतो, चेहरा पण काही काही सेकंदासाठी दिसतो. एका लेडीनी कमरेवरती पाठीमागे एक बटरफ्लाय काढलं आणि त्याच्यामध्ये दो गॅप असतो, आता ओळखा मी कोणता गॅप म्हणते, त्या गॅपवरती छोटासा गोल टाकला होता, तो गोल पळत होता, तो गॅप पण दिसत होता. एका मुलानी जांगेमध्ये, तुम्हाला दाखवलं ना, तिथं ब्लर तो पळत होता व्हिडिओमध्ये, ती प्रायव्हेट जागा दिसत होती व्हिडिओमध्ये. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या ठिकाणी त्यांनी बेड कवर टाकलं तेवढ्या अर्ध्या भागामध्ये, इथल्या अर्ध्या भागातलं टॅटू काढून दाखवलं तरी होईल. पण कसं असतं, ॲबनॉर्मल गोष्टी दाखवल्या की लोक तिथे बघायला जातात, तिथे गर्दी होते आणि गर्दी झाल्यानंतर त्या लोकांना खूप सारे व्ह्यूज मिळतात. खूप सारे व्ह्यूज मिळाल्यानंतर त्यांचा जो बिझनेस आहे तो बिझनेस हजारो लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचं ऑटोमॅटिक प्रमोशन होतं. डिजिटल मार्केटिंग म्हणतात याला. तर तुम्हाला कोणाला अजून माहितीत का असे कोणी कोणी डिजिटल मार्केटिंग केली आहे स्वतःच्या बिझनेसची अशा प्रकारे क्रिंज करून? तर कोणीही त्यांना हेट द्यायला जाऊ नका, ते खूप छान आर्टिस्ट आहेत, फक्त त्याच्या काही गोष्टी चुकीच्या आहेत. तर चला अशाच नवीन नवीन व्हिडिओ सगळं आपण भेटत राहूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप आवडलं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या ब्लॉगिंग चॅनलची लिंक आहे,
तिथे तुम्ही सबस्क्राईब करू शकता. इंस्टाग्रामची लिंक आहे, तुम्ही फॉलो करू शकता. आवडला असेल तर नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. भेटूया, बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.